हरिओम, मी गीतांजली वीरा राहुल ढोपे पाटील. 2002 पासून मी बापूंच्या उपासनेला येते आणि तेव्हापासून मला भरपूर अनुभव आले. त्यातलाच एक अनुभव म्हणजे माझा लग्नाचा सुद्धा आहे. बापूंच्याच कृपेनं माझं लग्न राहुलसिंह ढोपे पाटील यांच्याशी झालं आणि त्यानंतर मला छान 2 मुलं झाली आणि त्यामध्ये मी नगरसेविका म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आले आणि त्यानंतर महिला बाल कल्याण सभापतीही झाले आणि तेही फक्त आणि फक्त बापूंच्यामुळं. खरं तर हे सगळे अनुभव अनुभवत असताना मला एक खूप चांगला अनुभव आला आणि तो माझ्या मुलाचा आहे, तो मला सांगावासा वाटतो. मी 2019 मध्ये प्रेग्नंट होते. माझा मुलगा, लहान मुलगा त्यावेळेस माझ्या पोटात होता आणि आम्ही आमच्या गावाकडं यात्रेसाठी गेलो होतो. दरवर्षी आम्ही यात्रेला जातो आणि देवीच्या दर्शनासाठी आम्ही असं सगळेजण, आमची फॅमिली पूर्ण, म्हणजे माझ्या नंदा, त्यामध्ये त्यांची मुलं, माझे सासूसासरे, माझे मिस्टर, अगदी माझी आई आणि बहीण, आम्ही सगळेजणच आमच्या गावी यात्रेसाठी गेलो होतो आणि 8 महिन्याचं बाळ माझ्या पोटात होतं. गेल्यानंतर यात्रा वगैरे झाली आणि रात्रीच्या वेळेला आम्ही सगळेजण एका रूममध्ये झोपलो होतो आणि माझ्या एका नंदेच्या पायाला लागलं होतं, त्यामुळं त्या साईडला झोपल्या आणि मला मात्र, माझा मोठा मुलगा जो होता तो लहान असल्यामुळं माझ्यापाशीच तो झोपला आणि मला लागूनच एक बेड होता, त्या बेडवरती माझ्या नंदेची मुलगी झोपलेली होती. आमच्यात असंच बोलणं सुरू होतं, बापूंचे काही अनुभव आम्ही बोललो आणि माझ्या नंदेनं छानशा अशी आपलं दत्तबावणी लावलेली होती आणि ही दत्तबावणी ऐकता ऐकताच आम्ही झोपलो. त्यानंतर पहाटेच्या वेळेस मला 4-4:30 मध्येच मला जाग आली आणि मी माझी कूस बदलली. डाव्या कुशीवरून मी उजव्या कुशीवरती व्हायला गेले आणि मध्ये आल्यानंतरच मला असं जाणवलं की माझ्या नंदेची मुलगी पडतीये आणि ती बरोबर माझ्या अंगावरती पडली आणि मी जोरात ओरडले, बापू. केव्हाही जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा आई तरी तोंडात येतच, पण आता आपल्या सगळ्यांच्या तोंडात बापू हे नाव सुद्धा येतं. तसंच माझ्या तोंडातही बापू असं नाव आलं आणि सगळेजणच घाबरून माझ्या इथं पळत आले आणि सगळ्यांनी बघितलं. ती मुलगी जागी झाली होती आणि तीही खूप घाबरलेली होती, त्याचबरोबर आम्ही सगळेच खूप घाबरलेलो होतो. मात्र मला काहीही झालं नाही. ह्याचं एकमेव कारण म्हणजे ते सद्गुरुतत्व, माझा बापू माझ्याबरोबर होता. आम्ही त्यानंतर दवाखान्यातही गेलो दुसऱ्या दिवशी, पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की काहीही झालेलं नाही आहे. ती मुलगी जी आहे ती 12 वर्षाची होती आणि ती सरळ माझ्या पोटावरती पडली तरीसुद्धा काही झालं नाही. याचं कारण एकच, बापू. हरिओम.